झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 10 जूनच्या भागात आपण पाहू शकतो की ज्या मुलीचं पैंजण आपल्याकडे इतके दिवस होतं, ज्या मुलीने आपला जीव वाचवला व ज्या मुलीसोबत आपल्याला लग्न करायची इच्छा होती, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द नेत्रा आहे हे समजल्यावर खूपच आनंद होतो व अद्वैत मनातल्या मनात नेत्रालाच आपलं सर्वस्व मानून टाकतो व लगेचच तिच्या पायामध्ये स्वतःच्या हाताने पैंजण घालतो व खूपच आनंदात असतो. अद्वैत नेत्राच्या खोलीतून बाहेर निघतो तेव्हा रुपालीही समोर उभी असते, पण अद्वैत तिच्याकडेही न पाहता तिकडनं निघून जातो व त्यामुळे रुपालीला मात्र आश्चर्य वाटते. तेवढ्यातच आजोबा व शेखर तिकडे येतो व रुपालीला आता लवकरात लवकर लग्नाची तयारी सुरू करा असं म्हणतो. इकडे अद्वैतही त्याच्या खोलीत जातो. अद्वैतच्या खोलीमध्ये फाल्गुनी, तेजस व केतकी काकू असतात. अद्वैतला चुकून आपण केतकी काकूंच्या खोलीमध्ये आलो की काय असं वाटतं, पण सर्वजण ही तुझीच खोली आहे व तू लग्नाला तयार आहेस की नाही असं विचारतात. त्यामुळे अद्वैतही खूपच लाजून जातो व मी या लग्नासाठी तयार आहे असं म्हणतो. त्यामुळे सर्वांच्याच आनंदाला पारावार उरत नाही. दुसरीकडे नेत्राही स्वतःशीच काहीतरी विचार करत असत व आता तुला कळालं का की तुझं या घराशी काय नातं होतं असा विचार करत. तेवढ्यातच इंद्राणी तिकडे येत व घरामध्ये काय चालू आहे तुला माहिती आहे का असं म्हणत नेत्राला हात मिळवते व अद्वैतने लग्नाला होकार दिला असं म्हणते. त्यामुळे नेत्राही खूपच खुश होते. इकडे अद्वैत शेखरलाही तो लग्नासाठी तयार आहे असं सांगतो. त्यामुळे शेखरही खूपच खुश होतो व अद्वैत समोरच रुपालीला आता लग्नाच्या तयारीला लागा असं म्हणतो. पण अद्वैत लग्नासाठी तयार झालाय हे पाहून रुपालीला मात्र धक्का बसतो. त्यामुळे आता हे लग्न होऊ नये म्हणून रुपाली काय काय प्रयत्न करणार हे आपल्याला पुढील भागात लवकरच पाहायला मिळेल. तोपर्यंत झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा निरोम मराठीला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.